आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो साधी खानावळ होती हो, म्हटलं वाईट दिवस आहेत यांचे, करू दे सुरू. अहो मी सुद्धा मदत केली. राहता तर काय, लायसन्स काढतायत, बिझनेस वाढवतायत, मग घर मालकाची परवानगी नको? तुम्ही सांगा साहेब, घर मालकाची परवानगी नको का? अहो आमच्या घरात धाड पडते, पोलीस येतात, पण आम्हाला साधा फोन सुद्धा नाही. आम्हाला कळतंय कुठून? शेजाऱ्यांकडनं. अहो तुम्ही राहायचं भाडं देता म्हणजे घर विकत घेत नाहीत. काकू काकू एक मिनिट, आपण शांतपणे बोलूया नाही, चला ना प्लीज शांत. नाही, जे काही बोलायचं ना ते इथेच बोलायचं. हे लायसन्स देणार आहेत ना, मग यांच्या समोरच होऊ दे ना सगळं काही. ती अर्पिता कुठे? मला तिच्याशी बोलायचं आहे, बोलवा तिला. काकू अर्पिता नाहीये आता इथे, ती कामानिमित्ताने जरा बाहेर गेली. पण मी काय म्हणतो, तुम्ही प्लीज जरा डोकं शांत ठेवा ना आणि गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, आम्ही इथे काही कुठलं मोठं हॉटेल नाही उघडणार आहोत. अहो साधी खानावळ आहे हो, आणि तर ह्यावेळी सगळं काही कायद्याच्या चौकटीत करतोय. काकू तुम्हाला तर सगळं आधीपासूनच माहिती आहे ना, तुम्हीच त्या दिवशी आला होता तिथे आमची मदत करण्यासाठी. हो आले होते ना माणूस की म्हणून, पण मला कुठे माहिती होत माझ्या घराची खानावळ कराल म्हणून. रोज किती माणसं येणार आहेत कोणास ठाऊक. माझ्या घराचं उकीर्ण करायला सुद्धा कमी करणार नाही तुम्ही. हो काकू असं नाही होणार, प्लीज तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही इथे कचरा साचू देणार नाही, आम्ही हे घर खूप स्वच्छ ठेवू, प्लीज प्लीज ट्रस्ट. आणि भाडेवाडीचं काय? नाही तुम्ही 5,000 देताय ते इथे राहण्याचे. आता तुमचा बिझनेस वाढणार, खानावळ होणार, मग त्याचे वेगळे पैसे नकोच. ते काही नाही, माझं तिच्याशी बोलणं झालं होतं, तिला बोलवा. अर्पिता कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचं आहे, बोलवा तिला. या आता काय बोलणार? नाही म्हणजे आता घरमालकाचीच परवानगी नसेल तर मग इन्स्पेक्शन करून तरी काय फायदा हो? त्या मेनकाने बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी तिच्या विरुद्ध सबळ पुरावा शोधत होतो. मेनकाचा खरा चेहरा जगाला दिसायलाच हवा. हेमाताई हे पोलीस ऑफिसर आहेत, कबीर सर. मी तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो, तुम्ही फक्त मेनका विरुद्ध एक तक्रार करा, मी त्या केसचा पाठपुरावा करेन. जज साहेबांसमोर आपण तुमचं स्टेटमेंट घेऊ. तुमच्या एका तक्रारीमुळे बऱ्याच लोकांना न्याय मिळणार आहे. हे बघा तुम्ही घाबरू नका, ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. नाही नाही, तुम्ही या सगळ्यात मला ओढू नका. अहो ती बाई आता नाही येणार आहे माझ्या आयुष्यात परत, मग मी मुद्दामून स्वतः का संकट ओढवून घेऊ? हो त्यावेळी माझा जीव घ्यायला निघाली होती ती, आणि आता तर तुम्ही म्हणता तिच्याकडे खूप पैसा आहे. उद्या 4 गुंड पाठवले तर मी काय करू? हेमाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, 2 हवालदार सतत 24 तास तुमच्या सोबत असतील तुमच्या सुरक्षेसाठी. अहो कुठे कुठे संरक्षण देणार आहात तुम्ही मला? अहो 2 हवालदार ती खिशात ठेवेल, तुम्ही तिचे डोळे नाही बघितले. इतके निर्दयी डोळे मी कधीच बघितले नाही. मला माफ करा, पण मी तिच्या वाटेला जाणार नाही. चल ग, कामाला लाग. या तुम्ही साहेब. सॉरी.
हिमाताई प्लीज, तुम्ही जर का तक्रार केली तर बऱ्याच लोकांना न्याय मिळेल, प्लीज। मला माफ करा सर, चला कामाला जा। खरंच तुम्ही या। मी काय म्हणतो शिंदे, आत्ता या मॅटरमध्ये आपण काहीच बोलू शकत नाही हो। नाही म्हणजे घरमालकाची परवानगी मिळाली की मग आपण येऊ या की पुन्हा इन्स्पेक्शन करायला काय? हो बरोबर आहे, आणि आहे त्या स्थितीत आम्ही पण लायसन देऊ शकत नाही। आहो साहेब प्लीज असं करू नका। हे बघा प्लीज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हवं तर मी तुम्हाला लिहून देतो, आम्ही तुमच्या सगळ्या अटी पूर्ण करू, पण प्लीज प्लीज ही प्रोसेस थांबवू नका प्लीज। हवा आधी घर मालकाची परवानगी तर घ्या। त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। चला पोटे। येऊ का? काहीच उपयोग नाही झाला सर। नाही अगदीच उपयोग झाला नाही असं नाही, निदान मेनकाच्या पहिल्या गुन्ह्याची तर माहिती मिळाली आपल्याला, पण ते हेमाताई जर कंप्लेंट करणार नसतील, साक्ष देणार नसतील, तर काय उपयोग आहे या सगळ्याचा? एक उपाय आहे माझ्याकडे, माझ्या ओळखीचे एक जज आहेत, त्यांच्याशी मी या केस संदर्भात या आधी बोललोय, तर का त्यांच्याकडून मला मेनकाच्या चौकशीची परवानगी मिळाली ना, तर चौकशीसाठी तिला कस्टडीत घ्यायचं आणि तिच्याकडून सगळे गुन्हे वधवून घ्यायचे। मी तिला सोडणार नाही। कुठे बोला? जय हिंद सर। जय हिंद सर। कुठे आहात तुम्ही? मी एका केसच्या इन्व्हेस्टिगेशन साठी आलोय, पुण्याबाहेर आहे। बोला ना काय झालं? हो सर काही सह्या हव्या होत्या। सह्या? बरं तुम्ही परत कधी येणार? मी एक तासा दीड तासात पोहोचेन तिथे, फार अर्जंट आहे का? अहो सर तुम्ही मला सांगायचं ना, मी आलो असतो ना तुमच्या सोबत। कुठे? मला तुमच्या मदतीची गरज लागणारच आहे, वेळ आल्यावर सांगतो। बरं सर तुम्ही मला केस नंबर सांगा, मी तोपर्यंत फाईल काढून ठेवतो। नाही पोटे, फार जुनी केस आहे, तुम्हाला नाही सापडणार। तुम्हाला एक नाव सांगतो ते लक्षात ठेवा, मेनका भोसले। अरे हे येडं त्या बाईच्या मागे लागलंय। मेलो ताबडतोब ही बातमी आता मॅडमच्या कानावर टाकली पाहिजे। येऊया। सगळं घडलं तेव्हा अर्पिता इथेच असती तर तरी तेच घडलं असत। ती चारू कुठल्या जन्मीचं वैर काढते ना कोणास ठाऊक। नाही ती चारू काकी आहे ना, इथे फक्त भाडं वाढून घेण्यासाठी झाली होती, नाहीतर हे सगळं ती नंतर सुद्धा बोलू शकली असती। मला माहिती आहे हे सगळं ना ती मुद्दाम करते, त्या दिवशी सुद्धा जेवणामध्ये ती मुद्दाम गडबड करत होती। नशीब तेव्हा आपू घरी होती,
अजून काय काय बघावं लागणार आहे कोणास ठाऊक. ते इन्स्पेक्टर का आले होते? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना कोणी पाठवलं होतं. सगळ्यांना माहिती आहे त्यांना इथे आपल्याला त्रास द्यायला पाठवणारी व्यक्ती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना पाठवणारी जी व्यक्ती आहे तिचं कोणाशी वैर आहे, तिचा कोणावर राग आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याचाच अर्थ हे सगळं, या सगळ्या अडचणी माझ्यामुळे येत आहेत. असं काही नाहीये. तू का असा विचार करतोयस? का स्वतःला दोष देतोयस? कारण हे खरं आहे. परिणाम दिसतायत ना, सगळं स्पष्ट आहे ना डोळ्यासमोर. काय ही परिस्थिती आत्ताची? मी मेनकाला कमी लेखलं, बाई माणूस आहे म्हणून नाही, पण तिची तेवढी पोचच नाही, कुवत नाही असं मला वाटत होत. आहे हिचा राग आपल्यावर, पण ही करून करून काय करणार, काय करू शकणार? आणि त्यातून गौतम जहागीरदारांना कोणीच काही करू शकत नाही, हरवू शकत नाही, हा अहंकार तर काय होताच. पण तिने हरवलं. ती हरवू शकली मला. फसवणूक करून का होईना, पण तिने हरवलं. आणि हे मला मान्य आहे. फक्त तुम्ही लोक हे मान्य का करत नाही आहात की हे सगळं तिच्या माझ्यावरच्या वैरामुळे होतंय? तुम्हाला अजून हे दिसत का नाहीये की जिथे जिथे मी असेन, जे काही करत असेन, त्यात ती येऊन अडचणी उभ्या करणार? अगदी स्पष्ट सांगायचं तर याचाच अर्थ असा आहे, मी जर तुमच्या आसपास असलो, तुमच्या बरोबर असलो, तर तुमच्या आयुष्यातला एकही दिवस ती बाई सुखाने जाऊ द्यायची नाही. ते मला चालणार नाही, कारण तुम्ही माझी माणसं. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळावं, निदान त्या बाईमुळे अडचणी येऊ नये, यासाठी मी तुमच्यापासून लांब असणं हे योग्य आहे. तेव्हा आता मला जाऊ द्या. खाली गौतम सर, खाली बस, बस खाली. कुठे जाणार आहेस तू आणि आम्हाला सोडून जाणार आहेस? आम्ही जाऊ देऊ का तुला? उगाच काहीतरी विचार करतोयस तू. गौतम सर, अहो तुमच्या प्रेझेन्स मुळेच केवढा आधार मिळतो आम्हाला माहितीये का? तुम्हाला नाही कळणार. आणि ती मेनका अजून किती दिवस त्रास देईल हो आपल्याला? कधीतरी थकेलच ना ती. पण आपण हार मानायची नाही. आणि राहिलाच प्रश्न तो अडचणीचा, आपण करू की सगळ्याला फेस? एकत्र मिळून करू. यश अपयश, सुख दुःख, आपल्या नशिबात जे काही येऊ, आपण सगळ्याला एकत्र येऊन सामोरं जाऊ. कष्टाला आपण कधी घाबरलोय का? नाही ना? सो मिस्टर गौतम जहागीरदार, तुम्ही आम्हाला तुमच्या आयडियाज द्या आणि आम्ही सगळे मिळून त्या एक्झिक्यूट करू. गौतम सर, खरंच आम्हाला फक्त तुमची साथ हवी आणि तुमचा आशीर्वाद हवा. दॅट्स इट.
त्याचं कुटुंब तुटलं. घरापासून आई वडिलांपासून वेगळं राहावं लागलं याला. आणि हे सगळं कशामुळे? तर भिकाजीरावांचा मी अपमान केला, त्यांचा माझ्यावर आणि पर्यायाने तुम्हा सगळ्यांवर राग आहे. आणि तरी हा मुलगा आज इथे आहे. मी सांगणार एकदा त्यांना जाऊ, असं मूल घरात जन्माला यायला खूप मोठ भाग्यही लागतं आणि गेल्या एखाद्या जन्मीच खूप मोठ पुण्य. आम्ही काय सगळीकडून हरलेलो. आपल्याकडे बघा ना काय चित्र आहे. जिचा तुम्हाला एवढा पुळका आहे ती ह्या अडचणीच्या प्रसंगी इथे हजरच नाही. जिला एवढी माया लावली, तिच्यावर एवढं प्रेम केलं, तळ हातावरच्या फोडासारखं जपून जिला वाढवलं, ती नाती तोडून गेली. हे चित्र आहे आपल्या कुटुंबाचं. पार्लर मध्ये जो गोंधळ झाला ना तिथे पडलेला सापडला. थँक्स. 32 मिस कॉल. फोन तो काही वाजला नाही, सायलेंट वर आहे. ओ सायलेंट वरच आहे. एवढे फोन केलेत, नक्कीच काहीतरी झालं असणार आहे. कबीर सर ऐका ना, नक्कीच घरी काहीतरी झालं असणार आहे. मला आत्ताच्या आत्ता घरी जायला हवं. जाऊया. बोलायचंय तुझ्याशी. कुठे होतीस तू? अगं केवढे कॉल केले मी तुला, तू रिसीव्ह तर नाहीच केलेस, पण साधा मेसेज तरी टाकून ठेवायचास. अगं सांग ना कुठे होतीस तू, काय एवढं महत्वाचं काम होत? तुला माहिती आहे का आज केवढ्या प्रॉब्लेम्सना फेस केलं मी? अर्पिता अगं जर आज तू इथे असतीस ना तर आज आपल्या खानावळीला लायसन्स मिळालं असतं. ते पोटे फूड इन्स्पेक्टर, ती चारू काकी सगळे हेच विचारत होते की अर्पिता कुठे, अर्पिता कुठे. पण अर्पिता कुठे हे कोणालाच माहित नाही. हा बिझनेस तुझ्या नावावर आहे ना, मग तू इथे असायला नको का? तू असं का बोलतोयस माझ्याशी? तुला माहितीये ना मी कबीर सरांसोबत का तिकडे गेले होते. आपलं सर्वस्व लुटणाऱ्या बाईला धडा शिकवायचा आहे. अर्पिता पण सध्या हे महत्वाचं आहे का?
महत्त्वाचं नाहीये का? अगं पण आपलं घर, आपलं कुटुंब, आजचे प्रॉब्लेम्स हे महत्त्वाचं नाहीये. तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून तर मी लायसन्स साठी प्रयत्न केला ना. अगं पण आज जेव्हा ती लोक इथे आली होती इन्स्पेक्शन साठी तेव्हा तू इथे नव्हतीस. अरे पण मी मुद्दामून गेले होते का? मला काय माहित होतं ते लोक नेमकी आजच इथे येतील. कबीर सरांनी सांगितलं होतं 7 दिवसांची वेळ आहे. मला नव्हतं माहिती ते इथे येतील तेही आजच. नाही अर्पिता, मला ना खरंच कळत नाहीये की तू त्या मेनकाच्या मागे एवढी का लागली असते. आपण तरी आधी स्टेबल होऊया ना, मग आणखी वेळ नाही देऊ शकत. आपलं घर, खानावळ, आपली माणसं हे सगळं महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण बाबांनी जे गमावलंय ना, त्यांचं ते वैभव त्यांना परत मिळवून देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीयूची सुटका करायची आहे मला तिच्या तावडीतून. मग मला खूप खूप मनापासून वाटतंय की तुझ्यावर विश्वास ठेवावासा, पण मला नाही जमत आहे. आता क्लिअरली कळतंय की तू एका बाजूला आहेस आणि आम्ही सगळेजण एका बाजूला, कारण आम्हाला फक्त आजचे प्रश्न आता महत्वाचे वाटत आहेत. पण तुझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे मेनकाला हरवणं. इतका वेळ कसली चर्चा करताय तुम्ही? युवराज का चिडलाय तू अप्पूवर इतका? आत्ताच आली आहे ना ती, मग वाद घालत बसू नका. चला सगळे जेवून घेऊ.